फिर मैं चाहूँ तो इतने सारे नाटी से क्या ऐसा चला हो, जो होगा ये दिन पूरा तो कर लूँगा ही काम, इतने सारे नाटी से मुश्किल हो जाए आसान। हेलो पीएस, कहाँ जा रहे हो? अरे यार, नॉलेज पर्यटन नस्ते डीसी बर का ती सिमेंट मिक्सर नस्ते बॉब द बिल्डर मोनो नस्ता आणि मग ती सारखी हसत असते आणि ती डीसी असं म्हणते five different age groups,
ओके आणि टोन वेगळा असेल. ऐकायचं हां, मग ताईला पण घेऊन ना. मला इंद्रधनुष मध्ये येऊन खूप आनंद झाला. आणि तू पहिल्यांदा छोटं बाळ असेल. छोट्या बाळाला बोलता कुठे येत. आता मी तुमच्यासाठी शाळेत जाण्याची मुलगी आहे. मला इंद्रधनुष मध्ये येऊन खूप आनंद झालेला आहे. थँक्यू. आता ती कॉलेजमध्ये जाणार आहे. ओ वेल, इंद्रधनुष्यामध्ये येऊन खूप मजा आली आणि काय परफॉर्मन्स केला सगळ्यांनी, फार भारी बरं का. आता ती आई आहे. अगं तर छान करतात सगळीजण, केवढी प्रॅक्टिस केली सगळं टीचरसाठी इथं सरकार काढा व्हायला पाहिजे. फार सुंदर. आणि आता ती आजी आहे. मला इथे येऊन खूप आनंद झाला. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टीचर्स पण आहेत तर त्यांच्यासाठी मला माधुरी दीक्षितजींचा आवाज काढायला आवडेल. हा आत्तापर्यंतचा परफॉर्मन्स मुलांसाठी होता. पुढची दोन तीन लाईन्स या टीचर्ससाठी चालतील. करूया आपण. ओके, सो थोडासा मला रिवर्ब हवा आहे. रिवर्ब प्लीज. माधुरी दीक्षितजींसाठी मला डब करायला मिळालं. त्यांचा आवाज काढायचा मी पूर्ण प्रयत्न करेन. रिवर्ब द्या मला थोडासा. कोई ना कोई तुम्हारे लिए भी बना है. लिटिल कृष्णा नावाचं एक छोटं कार्टून माहिती का तुम्हाला? लिटिल कृष्णा माहिती आहे? मग तो छोटा कृष्णा असतो. मग जेव्हा ऑडिशन होती तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मैया आणि माखन हे छोटं बाळ कसं म्हणेल ते म्हणून दाखवा. ते दाखवू. ओके, मग तो लिटिल कृष्णा असं म्हणतो. ओके, सो तुम्हाला तुमच्या आवडीचे सगळे कार्टून्स मी दाखवले. आता आपण या कार्यक्रमाचा म्हणजे माझ्या ऍडचा एंड आपण कसा करणार माहितीये. तुमचं जे आवडतं कार्टून असेल त्या कार्टूनचा तुम्ही आवाज काढायचा आणि आपण ॲफर्मेशन्स द्यायची. तुम्हाला माहिती मी कधीच कुठली पण शी बाई नको, नाही मला हे नको आहे, मी डब्यात हेच खाणार नाही, मला हीच भाजी आवडत नाही, मी माझ्या टीचरचं ऐकणार नाही असं कधीच बोलत नाही. ओके, सो तुम्ही सगळ्यांनी मला प्रॉमिस करा की तुम्ही सुद्धा असं वागणार नाही. प्रॉमिस. नाईस. तर आपण ॲफर्मेशन द्यायचं म्हणजे खूप चांगलं चांगलं आपल्याविषयी बोलायचं. मग ते युनिव्हर्समध्ये जातं आणि मग तसं आपल्या बाबतीत घडतं. खरंच मी छोटी होती तुम्ही म्हणायचे की मला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट व्हायचं आहे, छान व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट व्हायचं आहे, या सगळ्यांसमोर परफॉर्म करायचं आहे आणि मला संधी मिळाली की नाही. तसं तुम्हाला जे व्हायचं आहे ते तुम्ही मनामध्ये ठेवायचं आणि रोज तसं युनिव्हर्सला सांगायचं. प्रॉमिस करणार. मी तुम्हाला दोन तीन असेच लाईन्स देते, कसं करायचं ते दाखवून ठेवते. मग तुम्ही तुमच्या घरी घरी आपलं आपलं करा. तुम्ही कुठला तुमचं आवडतं कार्टून करणार आहे? मी डोरेमॉन करणार आहे. तुम्ही कुठलं करणार आहात? एनी कार्टूनच पाहा. हां, मग आपण सुरुवात करूया. पहिलं मी म्हणेन, मग तुम्ही माझ्या नंतर म्हणायचं. ओके, स्टार्ट. मी सुरक्षित आहे. अजून पहिले सगळ्यांनी स्ट्रेट बसा, ताण बसा. येस, व्हेरी नाईस. आणि जरा मोठ्याने बोला. ओके, वन मोर. मी सुरक्षित आहे. माझं माझ्यावर प्रेम आहे. माझं भविष्य उज्ज्वल